सागर, माय डिअर सागर, जस्ट घरी पोचले. तू इतक्यात मिस केलंस मला. माझे पेशन्स ट्राय करू नकोस, तू तुला हजार वेळा सांगितलंय मी सावनी. ओके ओके फाईन, मस्करी करत होते मी, लगेच चिडायची गरज नाही. तू इतकी मूर्ख कशी असू शकतेस सावनी? ती गाडी तू कार्तिकला दिलीस वापरायला? एक एक मिनिट, तू काय बोलतोस मला काहीच कळत नाहीये. ज्या गाडीमुळे ऍक्सिडेंट झालाय ना आईचा, ती गाडी त्यांनी आमच्या बिल्डिंग मध्ये बघितली. तू ती गाडी रिपेअर करून कार्तिकला दिली असशील ना, तुझ्या अकलेचं कौतुक करायला हवं सावनी. हे बघ सागर, मला अजिबात माहिती नाही तो कुठली गाडी घेऊन गेलाय, मी काय बघत बसले नाही. इतकं कॅज्युअल एवढं सगळं करून तू अशी फ्री जागतेस? तुला माहितीये माझी काय अवस्था झाली? सतत सतत खोटं बोलावं लागते मला सगळ्यांची. इथे आईची तब्येत खराब झाली आहे आणि त्यांनी जर कार्तिकला बघितलं असतं ना त्या गाडीमध्ये, तर सत्य सगळ्यांसमोर आलं असतं आणि आदित्यला बाल सुधार गृहात जावं लागलं असतं. युजलेस, तुझ्यामुळे मी काय अडचणीत सापडलो कळतंय का तुला? तुला कळतंय का? कळतंय तुला मूर्ख? सागर, तो जो कोणी गुन्हेगार आहे ना त्याला लवकरात लवकर शोधून काढा. मला नाही आईची अवस्था बघू होते. सुधरतच नाहीये, चैन पडत नाहीये आणि मुळात कसं सुचेल ना तिला? तो गुन्हेगार मोकाट फिरतोय, तो पण आपल्या एरियात. तो जर माझ्या समोर आला ना तर मी त्याला नाही सोडणार. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. तुम्ही त्या मुक्ताला डिवोर्स द्या. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो पण मुक्ताला डिवोर्स नाही देणार मी. त्यात परत त्यांच्या नवीन बायकोची सात महिने देणार, ते मला जेलमध्ये नाही ना टाकणार. तुम्ही वर जमी आलोच, तुम्ही सही पाशी थांबा. म्हणजे मला आता पोलीस पकडणार. मी इथून गेलं पाहिजे. हॅलो सागर, अरे फोन काय गोल्डवर ठेवलायस, बोल ना. तुला कळते माझी अवस्था. इथे तू आदित्यला जपायला सांगतेस आणि मुक्ता गुन्हेगाराचा सूड घ्यायला सांगतायत. वेळ लागायची पाळी आली मला. हे बघ सागर, तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, आदित्य आपला मुलगा आहे आणि तो लहान आहे. सो प्लीज